सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। नमस्कार विद्यार्थी मित्रों, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्वांचं स्वागत। आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी पर्यावरण या विषयासाठी दिलेला जो नवीन अभ्यासक्रम आहे त्या नवीन अभ्यासक्रम 2020 ची चर्चा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कला वाणिज्य व विज्ञान त्याचबरोबर इतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा हा विषय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी त्या ठिकाणी कंपल्सरी केलेला आहे आणि सर्वांना तो विषय कंपल्सरी आहे। तर अशा या विषयाच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात माहिती आपल्याला आज जाणून घ्यावयाची आहे। तर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अँड वॉटर सिक्युरिटी असा हा विषय आहे। तर विद्यार्थी मित्र, माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल बघा चित्र, पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा असं नाव आहे आणि त्याच्या खाली चित्र दिलेलं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र समाविष्ट केलेले आहे। तर हे जे चित्र आहे, हे चित्र आपल्या जे काही पर्यावरणाचं पुस्तक आहे आपलं टेक्स्टबुक याचं मुखपृष्ठ तुम्हाला या ठिकाणी ते दर्शवलेलं आहे। तर या मुखपृष्ठाचं जरा निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये त्या ठिकाणी वॉटर सोर्सेस आहेत, त्यानंतर एनर्जी सोर्सेस काही आहेत, विंड एनर्जी आहे किंवा या ठिकाणी इतरही काही नैसर्गिक घटक त्या ठिकाणी दर्शवलेले आहेत। तर त्यावरून या ठिकाणी हा जो काही अभ्यासक्रम आहे याचं तुम्हाला या पुस्तकामध्ये कुठला अभ्यासक्रम असेल त्याची कल्पना आपल्याला येते। तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सर्वच आपले जे काही विषयांचा अभ्यासक्रम आहे तो यावर्षी बदललेला आहे आणि प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा असेल किंवा इतर पुस्तकं असतील तर त्या ठिकाणी सुरुवातीलाच भारताचे संविधान आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेलं आहे। तर भारताचे संविधान त्याची उद्देशिका या ठिकाणी मी मुद्दाम होऊन यामध्ये आपल्या अभ्यासक्रमाची माहिती घेण्याच्या अगोदर समाविष्ट केलेली आहे। तर ह्या उद्देशिकेचं वाचन मी अगोदर करत आहे आणि त्यानंतर मग याचा जो काही उद्देश आहे तो उद्देश तुम्हाला मी सांगणार आहे वाचन करण्याचा। तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक धर्मनिरपेक्ष सार्वभौम व आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा या राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। तर अशा प्रकारे या ठिकाणी भारताचं जे काही संविधान आहे त्या संविधानाची उद्देशिका या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्र, हे संविधानाची उद्देशिका मी मुद्दामून या ठिकाणी तुम्हाला त्याचं वाचन केलं यासाठी की या संविधानाने भारतीय नागरिकास म्हणजे आपणास अनेक जे काही हक्क प्रदान केलेले आहेत त्याचबरोबर काही कर्तव्य देखील आपल्यासाठी निश्चित केलेले आहेत। तर अगदी त्याचप्रमाणे आता अलीकडे नवनवीन कायदे करून या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी काही नवनवीन कायदे या ठिकाणी समाविष्ट केले जात आहेत आणि
त्याच्या माध्यमातून पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि हे जे पर्यावरण आहे, जरी कायदे केले जातले, संविधानामध्ये देखील काही कर्तव्य जबाबदाऱ्या आपल्या दिलेल्या आहेत, तर या पर्यावरणाच्या दृष्टीने देखील आपणा सर्वांची एक नैतिक अशा प्रकारची जबाबदारी आहे की हे जे पर्यावरण आहे की ज्याची निर्मिती नैसर्गिकरित्या झालेली आहे, तर हे पर्यावरण त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे तेवढा उपभोग त्याचा घेऊन त्या ठिकाणी ते जे पर्यावरण आहे ते सुरक्षितपणे पुढच्या पिढीकडे त्या ठिकाणी सुपूर्द करणे किंवा पुढच्या पिढीसाठी हे पर्यावरण त्या ठिकाणी सुरक्षित ठेवणे ह्याचं जे काही काम आहे ते काम किंवा ही नैतिक जबाबदारी आपली त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या संविधानाचं जे काही वाचन आहे ते वाचन मी मुद्दामून या ठिकाणी केलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला काही क्षमता विधाने दिलेली आहेत, तर ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्यामध्ये आपल्याला काही क्षमता विकसित करायच्या आहेत. तर कोणत्या क्षमता विकसित करायच्या आहेत, तर त्या क्षमता विकसित करण्यासाठी त्या ठिकाणी दिलेलं जे काही नियोजन आहे त्या नियोजनाप्रमाणे त्या ठिकाणी तुमचे जे काही गट आहे ते गट छोट्या त्या ठिकाणी केले जातील. आणि या प्रत्येक घटकाच्या म्हणजे जे काही 4-5 घटक आपल्याला अभ्यासक्रमासाठी दिलेले आहेत, तर त्या प्रत्येक घटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आपल्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण करायचे आहे, विकसित करायचे आहे, किंवा त्याच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरणाच्या संदर्भातील काही ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना देखील जाणून घ्यावयाच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी जे वेगळ्या प्रकारच्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता आपण त्या ठिकाणी आपलं जे काही जे प्रकरण आहेत त्या प्रकरणाच्या माध्यमातून या क्षमता जाणून घेणार आहोत. तर त्यामध्ये जे 5 घटक आपल्याला दिलेले आहेत, या 5 घटकांमध्ये पर्यावरण संरक्षण पद्धती असेल किंवा त्या ठिकाणी जलसुरक्षा असेल, तर अशा वेगवेगळ्या या घटकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता आपण त्या ठिकाणी विकसित करणार आहोत किंवा त्या आपल्याला विकसित करायच्या आहेत. त्यानंतरचा मग बघा, तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती माझ्या डाव्या बाजूला मी एक अनुक्रमणिका दिलेली आहे बघा. तर ती जी अनुक्रमणिका आहे ती अनुक्रमणिका आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे यावर्षी त्या अभ्यासक्रमामध्ये जे प्रकरण दिलेले आहेत त्यांची अनुक्रमणिका आहे. त्यामध्ये पहिला कॉलम अनुक्रमांक आहे, दुसरं प्रकरणाचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुढे पान क्रमांक पृष्ठ क्रमांक दिलेला आहे. तर त्यामध्ये बघा, पहिलं प्रकरण आपल्याला दिलेलं आहे कोणतं, तर मानव आणि पर्यावरण. तर या प्रकरणामध्ये आपल्याला 5 अभ्यास घटक दिलेले आहेत. तर या 5 अभ्यास घटकांमध्ये पहिला घटक आहे लोकसंख्या वाढ, दुसरा घटक आहे ग्रामीण आणि शहरी वसाहती, त्यानंतर तिसरा घटक यामध्ये आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे स्थानिक समुदाय आणि परंपरा, त्यानंतर चौथा घटक यामध्ये दिलेला आहे तो म्हणजे पर्यावरण आणि आरोग्य, आणि 5वा अभ्यास घटक या प्रकरणामध्ये दिलेला आहे जगण्याचा अधिकार, मानवाधिकार आणि मूल्य शिक्षण, त्यानंतर आपलं दुसरं प्रकरण दिलेलं आहे प्रकरण क्रमांक 2 पर्यावरणीय प्रदूषण. तर हे जे पर्यावरणीय प्रदूषण आहे या पर्यावरणीय प्रदूषण प्रकरणामध्ये देखील 5 अभ्यास घटक समाविष्ट केलेले आहेत. त्यामध्ये पहिला अभ्यास घटक आहे वायू प्रदूषण, दुसरा अभ्यास घटक आहे हवामान बदल, तिसरा अभ्यास घटक आहे मृदा प्रदूषण, चौथा आहे ध्वनी प्रदूषण आणि 5वा आहे घन कचरा व्यवस्थापन. त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे ते म्हणजे शाश्वत विकास, यामध्ये देखील 5 अभ्यास घटक आहे, प्रमुख 5 अभ्यास घटक. त्यामध्ये पहिला आहे शाश्वत विकासाची गरज, दुसरा घटक आहे शाश्वत विकासाची क्षेत्रे आणि ध्येय, त्यानंतर तिसरा घटक आहे शाश्वत विकासाची आव्हाने, त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे शाश्वत शेती, 5वा घटक आहे तो म्हणजे शाश्वत विकासात व्यक्तीची समुदायाची व शासनाची भूमिका, त्यानंतर पुढचं प्रकरण आपल्याला दिलेलं आहे प्रकरण क्रमांक 4 पर्यावरण संरक्षण पद्धती. तर यामध्ये बघा, त्या ठिकाणी तुम्हाला
यामध्ये सहा अभ्यास घटक दिलेले दिसतात बघा त्या ठिकाणी। तर त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे उपभोक्ता शिक्षण, दुसरा अभ्यास घटक आहे तो म्हणजे इको लेबलिंग, तिसरा घटक आहे तो म्हणजे पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन, चौथा घटक दिलेला आहे चौथा अभ्यास घटक आपल्याला त्यामध्ये हरित लेखा परीक्षण, त्याला ग्रीन ऑडिट असं म्हटलं जातं। त्यानंतर पाचवा घटक दिलेला आहे तो म्हणजे पर्यावरण पूरक पर्यटन, म्हणजे त्याला आपण इको टुरिझम असं म्हणतो। आणि सहावा घटक दिलेला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि करार। तर ह्या आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि करार म्हणजे त्या ठिकाणी पर्यावरणाच्या संदर्भातील। त्यानंतर शेवटचं पाचवं प्रकरण आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे जलसुरक्षा। तर या पाचव्या प्रकरणामध्ये देखील पाच अभ्यास घटक समाविष्ट केलेले आहेत। पहिला अभ्यास घटक आहे तो म्हणजे जल संसाधने, त्यानंतर दुसरा अभ्यास घटक आहे तो म्हणजे जलसंसाधनांची गरज व महत्व, त्यानंतर तिसरा अभ्यास घटक दिलेला आहे तो म्हणजे पाणी टंचाई, त्यानंतर चौथा अभ्यास घटक आहे पाण्याचे दूषितीकरण, आणि पाचवा अभ्यास घटक दिलेला आहे या प्रकरणात तो म्हणजे जलसंवर्धन आणि व्यवस्थापन पद्धती। तर अशा प्रकारे हे पाच प्रकरण आपल्याला अभ्यासक्रमासाठी दिलेले आहेत। तर या पाच प्रकरणांमध्ये दिलेले अभ्यास घटकच आपण त्या ठिकाणी प्रकरण वाईज त्यांचा जो काही सविस्तर अभ्यास आहे तो सविस्तर अभ्यास या ठिकाणी वर्षभर करणार आहोत। पण आता या ठिकाणी अशा प्रकारे पाच प्रकरण तुम्हाला दिलेली आहेत हे बरोबर आहे, परंतु याच जे काही मूल्यमापन आहे हे मूल्यमापन कशा पद्धतीने होणार किंवा तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे किती गुणांचे काय काम करावं लागणार याचीही माहिती तुम्हाला असली पाहिजे, म्हणून त्यासाठी देखील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी या ठिकाणी या पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा याच्या संदर्भात त्या ठिकाणी जे काही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी देखील हेच नियोजन आहे। तर याची जी काही विभागणी आहे ती गुण विभागणी त्या ठिकाणी वार्षिक पद्धतीने बोर्डाने केलेली आहे। आता ती कशी केलेली आहे वार्षिक पद्धतीने, तर त्यामध्ये तुम्हाला प्रकल्प कार्य दिलेलं आहे 30 गुणासाठी, इथं मी तक्ता दिलाय बघा त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे। प्रकल्प जे कार्य आहे ते कार्य 30 गुण, त्यानंतर जर्नल किंवा सेमिनार कार्य म्हणलेले म्हणजे एकतर तुम्हाला जर्नल निवडायचं आहे किंवा सेमिनार कार्य निवडायचं आहे। आता आपल्या महाविद्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी जर्नल कार्याची निवड केलेली आहे, त्यामुळं हे जर्नल कार्य 20 गुणासाठी, त्यानंतर मग असे 30 + 20 म्हणजे प्रकल्प कार्याचे 30 + जर्नल किंवा सेमिनारचे 20 असं 50 गुण त्या ठिकाणी तुम्हाला असतील। मग आता असे या 50 गुणापैकी तुम्हाला जे काही प्राप्त गुण आहेत त्या प्राप्त गुणांचं श्रेणीमध्ये त्या ठिकाणी रूपांतर केलं जाणार आहे। तर या ठिकाणी ते ए बी सी डी अशा श्रेणीमध्ये त्याचं रूपांतर करून ते त्या ठिकाणी श्रेणी मार्क्स आणि श्रेणी बोर्डाला पाठवल्या जाणार आहेत। तर यामध्ये ए बी सी डी या श्रेणीमध्ये रूपांतर त्याचं करण्यात येईल। आणि एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, यामध्ये डी श्रेणी असेल तर ती श्रेणी अनुत्तीर्ण असल्याचं त्या ठिकाणी द्योतक आहे किंवा अनुत्तीर्ण दर्शवेल। त्यानंतर या ठिकाणी 12वी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयासाठी त्या ठिकाणी अंतर्गत व बाह्य परीक्षकांकडून त्या ठिकाणी तुमचं जे काही मूल्यमापन आहे पर्यावरणाचं किंवा जी काही तोंडी परीक्षा असेल त्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी अंतर्गत आणि बाह्य परीक्षक अशा दोन परीक्षकांकडून त्या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यामध्ये अंतर्गत परीक्षक हे तुमचे विशेष शिक्षक असणार आहेत आणि बाह्य परीक्षक हे बोर्डाने नियुक्त केलेले असणार आहेत। तर त्याची जी गुणदान योजना आहे ती गुणदान योजना कशा प्रकारची असेल तोही तक्ता इथं मी दाखवले बघा, त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल की तक्ता क्रमांक 1 म्हटलेला आहे प्रकल्प कार्य व जर्नल कार्य किंवा त्याला सेमिनार कार्य किंवा त्याची जी काही पुनर्रचित गुणदान जी काही योजना आहे ती योजना या तक्त्यामध्ये मी दाखवली बघा। त्या ठिकाणी 4 कॉलम केलेले बघा, अंतर्गत कार्य हा पहिला कॉलम आहे, त्यानंतर दुसरा कॉलम आहे अंतर्गत परीक्षक, तिसरा कॉलम आहे तो म्हणजे बाह्य परीक्षक आणि चौथा आहे एकूण गुणाचा।
तर मग आता त्यामध्ये प्रकल्प अंतर्गत कार्यामध्ये पहिलं कार्य आहे प्रकल्प कार्य. आता या प्रकल्प कार्यामध्ये जे काही अंतर्गत परीक्षक आहे ते तुम्हाला 20 पैकी गुण देणार आहे आणि जे काही बाह्य परीक्षक आहेत ते 10 पैकी गुण देणार आहेत. म्हणजे असं प्रकल्प कार्य हे 30 गुणासाठी आहे. त्यानंतर दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे जर्नल किंवा सेमिनार कार्य. तर या जर्नल किंवा सेमिनार कार्यासाठी सुद्धा अंतर्गत परीक्षक तुम्हाला 10 पैकी गुण देतील आणि बाह्य परीक्षक तुम्हाला त्या ठिकाणी 10 पैकी गुण देतील. तर असे 20 म्हणजे प्रकल्प कार्य 30 अधिक जर्नल किंवा सेमिनार 20 असं त्या ठिकाणी 50 गुणाचं हे तुमचं पर्यावरणाचं जे काही गुणदान योजना त्या ठिकाणी या प्रकल्पावरती किंवा दिलेल्या अभ्यासक्रमावरती असेल. त्यानंतर मग आता प्रकल्प कार्य. तर हे जे प्रकल्प कार्य आहे या प्रकल्प कार्य काही जे काही 7 मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना अनुसरून त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्याचं मूल्यमापन सुद्धा त्या मुद्द्यांना अनुसरूनच त्या ठिकाणी केलं जाणार आहे किंवा होईल. मग हे जे तुमचं प्रकल्प कार्याचं मूल्यमापन आहे ते मूल्यमापन त्या ठिकाणी जे काही 7 मुद्दे आहे त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रकल्प विषय निवड. त्यामध्ये मग तुम्हाला विषय निवडायचा आहे, तुमची प्रस्तावना असेल, मग तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे किंवा पर्यावरणासंबंधी समस्या विषयाची निवड का केली संकल्पना हे त्यामध्ये तुमचं येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे विषयाचं महत्व, म्हणजे तुम्ही जो विषय निवडलेला आहे त्या विषयाचं जे काही महत्व आहे मग त्या ठिकाणी यामध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचं पर्यावरणाविषयी किंवा शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्यांचं जे काही महत्व आहे ते महत्व ओळखून त्या ठिकाणी त्याबाबत नेमकेपणाने तुम्ही माहिती त्यामध्ये लिहायची आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे प्रकल्प कार्याची उद्दिष्टे. आता यामध्ये ज्या हेतूने आपण प्रकल्प विषय निवडला त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्ट तुम्ही लिहिणं आवश्यक आहे, ते तुम्ही लिहायची आहे. त्यानंतर त्या ठिकाणी चौथा आहे तो म्हणजे प्रकल्प कार्य पद्धती, म्हणजे हे प्रकल्प कार्य करताना तुम्ही कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब केला ही माहिती मिळवण्यासाठी किंवा कशासाठी. तर त्यामध्ये साधारणपणे या ठिकाणी जे काही प्रकल्पामध्ये माहिती तुम्ही संकलन करण्यासाठी विविध जे काही अभ्यास पद्धतींचा संशोधन अभ्यास पद्धतींचा वापर केला तर त्यामध्ये तुम्हाला सर्वेक्षण पद्धती, प्रश्नावली, मुलाखत, प्रयोग, क्षेत्र निरीक्षणे, क्षेत्र भेट अशा ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतींचा अवलंब करता येतो. तर त्या दृष्टीने त्याचा उल्लेख तुमचा त्यामध्ये झाला पाहिजे. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे निरीक्षण, म्हणजे निवडलेलं जे काही कार्यपद्धत आहे त्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे त्या ठिकाणी आलेख किंवा महत्वाच्या या स्वरूपात प्रदर्शित त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. याशिवाय संक्षिप्त आणि मुद्देसूद त्या ठिकाणी तुमची माहिती असली पाहिजे. याशिवाय ते काही पुढचे तुमचे निष्कर्ष असणार आहे ते देखील त्या ठिकाणी त्यावर आधारित असले पाहिजे. त्यानंतर सहावा मुद्दा आहे तो म्हणजे विश्लेषण. तर हे जे सहाव्या मुद्द्याचं विश्लेषण आहे त्यामध्ये साधारणपणे त्या ठिकाणी अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण त्या ठिकाणी संकलित केलेली माहिती तुम्ही त्या ठिकाणी तिचं विश्लेषण करणं अपेक्षित आहे. त्यासाठी आलेख असेल, स्तंभालेख असतील, पाय आलेख असेल, विभाजित वर्तुळ असेल अशा आकृत्या वापरून जरी तुम्ही त्या ठिकाणी ती माहिती संकलित केली किंवा ती माहिती त्या ठिकाणी विश्लेषण केलं तरी चालेल, त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे या मुद्द्यामध्ये. त्यानंतर सातवा मुद्दा आहे तो म्हणजे निष्कर्ष. मात्र यामध्ये आपण जे काही कार्य केलेलं आहे प्रकल्प कार्य त्या सर्वांचा जो काही निष्कर्ष आहे तो निष्कर्ष आपल्याला मांडायचा आहे. जे त्या ठिकाणी विश्लेषणावरून प्राप्त जी माहिती आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे प्रकल्पाचा निष्कर्ष लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे. म्हणजे काय निष्कर्ष अनुमान तुम्ही त्या ठिकाणी काय काढलं ते लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा मग हे जे प्रकल्प कार्य आहे तुमचं या प्रकल्प कार्याला ज्या 7 मुद्द्यांचा आता मी उल्लेख केला तर त्याला देखील प्रत्येकाला गुण असणार आहे. बघा पहिला जो मुद्दा आहे प्रकल्प विषय प्रस्तावना तर त्यामध्ये साधारणपणे 2 गुणासाठी तो मुद्दा आहे. त्यानंतर विषयाचं महत्व त्याला 2 गुण आहेत. त्यानंतर प्रकल्प कार्य उद्दिष्टे त्याला 2 गुण आहेत. त्यानंतर प्रकल्प कार्य पद्धती 4 गुण आहेत. त्यानंतर निरीक्षणे त्यासाठी देखील 4 गुण आहेत. त्यानंतर विश्लेषण यासाठी देखील 4 गुण आहेत.
आणि निष्कर्ष 2 गुण असं 20 गुणांचं तुमच्या या ठिकाणी या 7 मुद्द्यांना अनुसरून त्याची जी काही माहिती म्हणजे मार्किंग आहे ते तुमचे अंतर्गत जे काही परीक्षक आहे ते परीक्षक तुम्हाला ते 20 पैकी गुण या 7 मुद्द्यांना देणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा बाह्य परीक्षक ते तुमचं जे काही प्रकल्प अहवाल सादरीकरण त्याला 5 पैकी गुण देतील आणि तोंडी परीक्षा याला त्या ठिकाणी बाह्य परीक्षक 5 पैकी गुण देतील. तोही तक्ता तुम्हाला त्या ठिकाणी मी दाखवलेला आहे. त्यानंतर बघा पुढे जर्नल किंवा सेमिनार कार्य 20 पैकी आपल्याला असतं. मग यामध्ये साधारणपणे जर्नल किंवा सेमिनार कार्य करत असताना काही नियम आपल्याला पाळायचे आहे तर आपल्याला 5 जर्नल किंवा 5 सेमिनार कार्य करायचे आहेत. त्यामध्ये महत्वाचं असं आहे की त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठातील 1 असं आपलं त्या ठिकाणी जर्नल कार्य असलं पाहिजे किंवा अपेक्षित आहे. त्यानंतर जर्नल कार्य हे पाठ्यपुस्तकातील घटक उपघटक किंवा उपक्रम कृतीवर आधारित त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्यावर आधारितच त्या ठिकाणी प्रश्न आपण तयार केले पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी साधारणपणे वार्षिक परीक्षेवेळी परीक्षेच्या वेळापत्रकात घड्याळी 1 तास 30 मिनिटे इतका जो काही वेळ आहे तो वेळ देऊन परीक्षेप्रमाणेच त्या ठिकाणी हे जर्नल किंवा सेमिनार कार्य 11वीसाठी पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर 12वीसाठी मात्र या ठिकाणी हे जे काही जर्नल किंवा सेमिनार कार्य आहे ते डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत त्या ठिकाणी आपण पूर्ण करून घेणार आहोत. ते सुद्धा आपण त्या ठिकाणी महाविद्यालयात स्वतंत्र वेळापत्रक तयार करून त्या ठिकाणी घड्याळी 1 तास 30 मिनिटे वेळ तुम्हाला दिला जाईल आणि त्या ठिकाणी तुमचं जर्नल किंवा सेमिनार कार्य ते पूर्ण करून घेतलं जाईल. त्यानंतर त्या ठिकाणी हे जे काही यामध्ये साधारणपणे जे काही बहिस्त परीक्षक आहे ते बहिस्त परीक्षक तुम्हाला 10 पैकी गुण देतील आणि जे काही अंतर्गत परीक्षक आहे ते अंतर्गत परीक्षक तुम्हाला 10 पैकी गुण देतील असं 20 गुणांचं त्या ठिकाणी तुमचं जे काही गुणदान असणार आहे आणि प्रत्येक सेमिनारसाठी 4 गुण आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचं जे काही मूल्यमापन आहे ते मूल्यमापन होईल किंवा केलं जाईल. तर त्याचाही जो काही जर्नल कार्याचा तक्ता आहे तो तक्ता मी या ठिकाणी दर्शवलेला आहे. तर तक्ता तुम्ही पहा. यामध्ये त्या ठिकाणी सेमिनार किंवा तुमचं जे काही जर्नल आहे ते दर्जेदार त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी फक्त 5 सूचना आहे. बघा विद्यार्थ्यांनी प्रत्येक पाठातील 1 असे 9 जर्नल किंवा सेमिनार कार्य पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यानंतर जर्नल किंवा सेमिनार कार्याचे लेखन दर्जेदार त्या ठिकाणी तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची समज विषयाचं आकलन त्या ठिकाणी चांगलं असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्य अहवाल मार्गदर्शक सूचनेनुसार दिलेल्या प्रकल्प कार्य वहीतच त्या ठिकाणी लिहिले पाहिजे आणि त्या ठिकाणी जर्नल कार्य अहवाल किंवा सेमिनार कार्य अहवाल लेखन प्रत्येकी किमान 1 पान 1 साइड इतका आपल्याला लिहायचा आहे. या सूचना मी इथं दिलेल्या बघा. त्या सूचना तुम्ही वाचू शकता. मी फक्त धावत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी या सूचना तुम्हाला सांगितलेल्या आहे. त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे जे काही काम आहे ते जर्नल कार्याचं सेमिनार कार्याचं त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी ज्या सूचना दिसतात त्या सूचना काही शिक्षकांसाठी देखील आहेत. त्यानंतर शेवटचा लास्ट आपला मुद्दा राहिलेला आहे तो मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही तुम्हाला जे काही तुमचं गुणदान तक्ता त्या ठिकाणी शेवटी तयार केला जाणार आहे तो तक्ता खरं तर आमच्या शिक्षक बंधूंसाठी आहे. त्यांनी शेवटी अशा प्रकारचा तक्ता तयार करून त्या ठिकाणी तो बोर्डाला द्यायचा आहे. तर तो वरती मी दाखवलेला आहे तिथं बघा दिसतोय तो तक्ता. त्यानंतर खाली मात्र जे दाखवलेलं आहे ते तुमच्या माहितीसाठी आहे की साधारणपणे म्हणजे जे काही 50 पैकी गुण तुम्हाला मिळणार आहेत त्या 50 पैकी गुणांमध्ये 30 ते 50 गुण असतील तर त्याला ए श्रेणी त्या ठिकाणी मिळेल. त्यानंतर साधारणपणे 23 ते 29 गुण असतील तर त्याला बी श्रेणी मिळेल आणि साधारणपणे 22 ते 19 गुण असतील तर सॉरी 18 ते 22 इतके गुण असतील तर त्याला सी श्रेणी किंवा ग्रेड त्या ठिकाणी मिळेल आणि 17 किंवा 17 पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी तो विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल. डी ही अनुत्तीर्ण श्रेणी आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र
या ठिकाणी हा संपूर्ण अभ्यासक्रम आणि त्याचं मूल्यमापन आहे। तर आपण आज या ठिकाणी या अभ्यासक्रमाचा आणि एकूण जे काही मूल्यमापन आहे दोन विभागनी त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे। नंतरच्या प्रकरण वाईज त्या ठिकाणी सविस्तर माहिती घेणार आहोत। तर तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।